मानव समाचार मानवता के हक में। सर, बाइक चोरी करना का सराय टोली एमआरएमआर पुलिस पर्दाफाश किया है, का प्रकरण है, कोणाला अटक के लिए? एमआरएमआर पोलीस स्टेशन या ठिकाणी 29 ऑगस्ट 2023 रोजी एक बाइक चोरी का गुन्हा जो है दाखिल झाला होता। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आमची तपास पथक ज्याच्यामध्ये एसआय लांबतुरे आणि त्यांची टीम आहे, पीएसआय आयरे, पोलीस हवालदार वनगे, पोलीस हवालदार चव्हाण, पाटील, तसेच मोरे, सावंत, या सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक जे काही पुरावे आहेत त्याचा वापर करून 2 आरोपींना मालेगाव या ठिकाणावरनं ताब्यात घेतलं आणि त्यांना अटक करण्यात आली। या तपासाच्या दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता एकूण 14 गुन्हे, साधारणपणे एकूण 14 गुन्हे जे आहेत ते आत्तापर्यंतच्या चौकशी दरम्यान त्यांच्याकडून डिटेक्ट करण्यात आलेले आहेत। 14 गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यापैकी एकूण 8 मोटरसायकल ज्या आहेत आम्ही या पथकाने आमच्या ताब्यात घेतलेले आहेत। हे गुन्हे जे आहेत हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागामध्ये या आरोपींनी केलेले आहेत। याच्यामध्ये मुंबई शहरातील जे जे डोंगरी यमरे वगळता जे जे डोंगरी त्याचप्रमाणे माहीम, सायन या ठिकाणी सुद्धा या आरोपीने चोरी केल्याची विलाचं जे आहे ते निष्पन्न झालेलं आहे। एकंदरीत एकूण 2 आरोपी, दोन्ही सराईत आरोपी आहेत, यांच्यावर पूर्वीचा इतिहास आरोपींवर आहे। पहिल्या आरोपीचं नाव आहे अय्याज अली अन्सारी आणि दुसरा जो आहे त्याचं नाव आहे अब्दुल माजिद अन्सारी। दोघंही मूळ मालेगावचे आहेत। पहिला आरोपी आहे तो भिवंडी या ठिकाणी तात्पुरता राहण्यास आहे आणि मुंबई शहरामध्ये येऊन हे गुन्हे करून ह्या मोटरसायकल ज्या आहेत ते रोडने मालेगावला घेऊन जात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। या संदर्भाने या 14 गाड्यांच्या व्यतिरिक्त अजून त्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे। अधिक तपास या गुन्ह्याचा चालू आहे। आरोपी मालेगावला राहतात असं तुमचं म्हणणं आहे, तर फक्त चोरी करण्याच्या उद्देशाने शहरात यायचे का आणि नेमकी एमओ काय होती, कशी चोरी करायची? आरोपी जो आहे तो भिवंडी या ठिकाणी राहायला आहे, एक नंबरचा आरोपी, आणि तो मूळ मालेगावचा आहे। तर गुन्हा करणं मुंबईत येऊन गुन्हा करायचा आणि गाड्या मालेगावला घेऊन त्या ठिकाणी विकायच्या किंवा इतरांना द्यायच्या अशा प्रकारचं या तपासामध्ये आमच्या समोर आलेलं आहे। यामध्ये मी सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की आपण थोडं दक्ष राहणं गरजेचं आहे। शक्यतो यांनी ज्या चाव्या गाड्यांना विसरलेल्या आहेत, ज्या ज्या गाड्यांच्या चाव्या राहिलेल्या असतात ते फक्त त्या गाड्या शोधायच्या आणि त्याच गाड्या नेण्याचं कामकाज जे आहे ते या आरोपींनी केलेलं आहे। सो लॉक तोडणे किंवा इतर प्रकारात काही न करता विसरलेले जे नागरिक आपली गाडीची चावी न लावत तशीच ठेवून निघून जातात कुठेतरी, त्या गाड्या यांनी नेल्याचं एकंदरीत आमच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। या दोन्ही आरोपींवर पूर्वीचे गुन्हे आहेत। हा पहिल्या आरोपीवर एकूण 5 गुन्हे आहेत अय्याज अली अन्सारीवर, दुसऱ्या आरोपीवर एकूण 2 गुन्हे आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आता एकूण 14 गुन्ह्यांमध्ये यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे। हा जो आरोपी आहे अय्याज अली हा साधारण 6 महिने जेलमध्ये होता। एका गुन्ह्यात त्याला दोषसिद्धी झाल्याच्या कारणास्तव 6 महिन्याची शिक्षा झाली होती आणि मे महिन्यामध्ये हा आरोपी बाहेर आला होता आणि मागील 3 महिन्यामध्येच याने हे एकूण 14 गुन्हे जे आहेत ते केल्याचं निष्पन्न झालेलं आहे।